भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय समिती आणि केंद्रीय ऊस विकास विभागाचे केंद्रीय पथकानं शिरो तालुक्यातील शिरद्वाड येथील कृषीभूषण फाउंडेशन ऊस रोपवाटीकेस भेट देऊन पाहणी केली राष्ट्रीय पातळीवरील कोइंबतूर तामिळनाडू येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्र आय सी आर ऊस संशोधन संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच टिश्यूकल्चर ब्रिड पासून तयार केलेल्या ऊस रोपांची निर्मिती होत असून शिरद्वाड येथील कृषीभूषण फाउंडेशन ऊस रोपवाटिकेचे प्रमुख कृषीभूषण श्री एल डी कुंभार यांनी केला आहे यावेळी केंद्रीय पथकाचे प्रमुख वीरेंद्र सिंग यांनी ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ होईल असं सांगून कृषीभूषण ऊस रोपवाटिकेचे प्रमुख कृषीभूषण श्री एल डी कुंभार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले ऊस उत्पादनात घट होण्यामागील प्रमुख कारणांपैकी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे रोगाला बळी पडत असलेले तेच तेच जीर्ण झालेल्या पारंपरिक बियाणांचा वापर होतो शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी दर तीन वर्षांनी बियाणं बदलणं आवश्यक असल्याचं मत कृषीभूषण एल डी कुमार यांनी व्यक्त केलं प्रगतीशील शेतकरी वसंत कुरुंदवाडे शेखर कुंभार राजेश पाटील मड्डे यांच्या शेतातील बियाणे प्लॉटची पाहणी करून मार्गदर्शन केलं जिल्हा कृषी अधीक्षक अजय कुलकर्णी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर सौ जयश्री हावळे उपविभागीय कृषी अधिकारी कोल्हापूर कमाल बांधार कृषी पर्यवेक्षक शिरोळ सुवर्ण कोळी कृषी सहाय्यक लाट यांच्यासह सचिन कुंभार मोहन परीट बाळू कुंभार विनायक परीट राहुल कुंभार आदी उपस्थित होते प्रतिनिधी मराठी एस न्यूज